मंगलवार को बीती रात पाचपावली थाना क्षेत्र में एक अपराधी को सरेआम मौत के घाट उतार दिया गया। दरअसल वहां पर रहने वाले एक युवक ने ही इस चर्चित अपराधी को मौत के घाट उतारा है। आइए जानते हैं आखिर क्या है ये मामला। काल जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये प्रमुख आरोपी आहे लोकेश अशोक गुप्ता व 21 वर्षे। हा मुलगा यातील जो मयत आहे शंकर राजू कोथिलवार व 39 वर्षे राहणार भिलगाव, हा रेकॉर्डेड आरोपी आहे। त्याच्यावर 22 शरीराविरुद्ध आणि इतर गुन्हे आहे। तो त्या परिसरामध्ये त्याची आई राहत असल्याने त्याच्या आईकडे येऊन मग त्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देणे, शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचं कृत्य करत असायचा। यातील जो आरोपी आहे लोकेश अशोक गुप्ता यालासुद्धा त्यांनी यापूर्वी 3-4 शिवीगाळ करून मारहाण केलेली होती। त्याचाच राग मनात ठेवून लोकेश गुप्ता, त्याचे वडील अशोक शिवशंकर गुप्ता आणि लोकेशचे मित्र मिहिर शेखर हाटे, पियुष दिनेश इंगोले आणि लक्ष आनंद बावरिया अशा 5 जणांनी मिळून शंकर कोथुलवार याला चाकूने मारले आणि त्याची हत्या केलेली आहे। या 5 आरोपीपैकी आम्ही 4 आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे।